नमस्कार, पालक बंधू भगिनींनो, इयत्ता 4थीच्या परिसर अभ्यास या विषयामध्ये आपले पाल्य आजूबाजूच्या परिसराविषयी माहिती मिळवत आहे. प्रकरण क्रमांक 1 मध्ये पाल्याने प्राण्यांचा जीवनक्रम ह्याविषयी अभ्यास केला आहे. आता आपण परिसर अभ्यास 1 मधील प्रकरण क्रमांक 2 बघणार आहोत. प्रकरणाचे नाव आहे सजीवांचे परस्परांशी नाते. पाठाला सुरुवात करण्याआधी आपण या पाठाचे उद्देश पाहूया. पहिला उद्देश आहे परिसरातील सजीवांचे, मग त्याच्यात मनुष्य प्राणी, इतर सर्व प्राणीमात्र आणि वनस्पती या सर्वांचे एकमेकांशी काय नाते संबंध आहेत त्याचा अभ्यास करणे. दुसरा उद्देश आहे परिसरातील सजीवांच्या, मनुष्य प्राण्याच्या आणि इतर प्राण्यांच्या गरजा काय आहेत त्याचा अभ्यास करणे आणि त्या गरजा पूर्ण कशा होतात ते समजून घेणे. तिसरा उद्देश आहे ऋतुमानाप्रमाणे सजीव त्यांच्या परिसराशी, परिस्थितीशी जुळवून कसे घेतात, त्यासाठी सजीवांमध्ये कोणकोणते बदल होतात त्याचा अभ्यास करणे. इयत्ता 4थीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी घरी अभ्यास करताना त्यांचा अभ्यास पालकांनी घेणे अपेक्षित आहे. या प्रकरणामध्ये पालकांची काय भूमिका आहे ते आपण पाहूया. पालकांची पहिली भूमिका म्हणजे वातावरण निर्मिती. त्यामध्ये एखादा प्रयोग असेल तर त्या प्रयोगाचे साहित्य उपलब्ध करून देणे, एखादी गोष्ट, एखादी संकल्पना समजा निरीक्षणातून समजून घ्यायची असेल तर पाल्यास ती निरीक्षण दृष्टी देणे, यातील पालकांची दुसरी भूमिका म्हणजे पाल्यास पाठातील संकल्पनांचे आकलन होण्यास मदत करणे. मदत करणे म्हणजे काय? इथे पालकांनी पाल्यास पूर्ण धडा, सर्व संकल्पना समजून द्यायच्या नाही आहेत, समजून घेण्यासाठी मदत करायची आहे, दिशादर्शक व्हायचं आहे. पालकांची तिसरी भूमिका म्हणजे पाल्यास कितपत आकलन झालेले आहे ते तपासून पाहणे. तुम्ही कशा प्रकारे तपासून पाहू शकता? अर्थात प्रश्न उत्तरे हे त्यांचे एक माध्यम झाले, पण तेच एक माध्यम आहे असे नाही. पाल्याचे आकलन तपासून पाहण्यासाठी तुम्ही टप्प्याटप्प्यांवर पाल्याची वेगवेगळ्या प्रकारे परीक्षा घेऊ शकता. तुम्ही पाल्यासोबत काही खेळ खेळू शकता, मजेदार कोडी घालू शकता, एखाद्या प्रसंगाचे वर्णन करून त्या प्रसंगात ती घटना, ती परिस्थिती का आली असे पाल्यास विचार करण्यास प्रवृत्त करू शकता. या पाठात जे व्हिडिओ आहे ते आधी पालकांनी पाहावे. पाल्यास आवश्यक तेथेच आणि आवश्यक तेवढाच व्हिडिओचा भाग दाखवणे अपेक्षित आहे. यामुळे पाल्याच्या डोळ्यांवर ताण पडणार नाही आणि त्यांचा स्क्रीन टाईम आपोआपच कमी होईल. अभ्यास करताना पाल्याच्या डोळ्यावर ताण पडणार नाही याची आपण पुरेपूर काळजी घेऊया. परिसर अभ्यास या विषयाचा अभ्यास करताना आधी निरीक्षण, मग कृती, आकलन आणि विचार मंथन या मार्गाने पाल्यास न्यावे, म्हणजे विषय समजण्यास सोपा जातो आणि कायमस्वरूपी लक्षातही राहतो. चला आपण प्रत्यक्ष पाठात सुरुवात करूया.